मी रोहिदास एकाड गुरुजी शिक्षण संस्था हडपसर संचालित रचना विद्यालय ओळकरवाडी या ठिकाणी उपशिक्षक म्हणून काम करतो विषय हाचा आपला गणित भाग दोन ह्याच्यामधला आपण पायतागुरुचं प्रमेय मराठी माध्यमाच्या मुलांसाठी आणि सेमीच्या पण मुलांना समजायला काय हरकत नाही त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये आपण पायतागुरच्या प्रमेयाची सुरुवातीला पायतागुरचा त्रिकुटे त्यांचा इतिहास पायतागुरसचे सम पायतागुरचे वेगवेगळे म्हणजे कशा पद्धतीने प्रमेयाची सिद्धता देता येते तेही आपण पाहिलेलं होतं काटकोण त्रिकोणाची समरूपता हा महत्त्वाचा गुणधर्म तोही पाहिलेला होता आणि त्या प्र गुणधर्माच्या आधारे पायतागोराचं प्रमेय कसं सिद्ध करायचं तेही आपण पाहिलं पायतागोरच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहिला भूमिती मद्याचा गुणधर्म पाहिला आणि त्यानंतर पायतागुरच्या प्रमेयाचं उपयोजन हा भाग आपण पाहिलेला आहे आणि आज आपण त्याच्यावरची काही उदाहरणं पाहणार आहोत आपोलण्याच्या प्रमेयावरचा भाग हा काल पाहिला होता आणि आजही त्याच्यावरची थोडक्यात आपोलण्याचे जे प्रमेय आहे फार महत्त्वाचं प्रमेय आहे आणि त्याच्यावर आपल्याला काही उदाहरणं पण सोडवायची आहेत अशा उदाहरणांना घेऊन आपण पुढं जाणार आहे तत्पूर्वी सर्वांना एक पुन्हा एकदा विद्यार्थी शिक्षक पालक यांना माझी नम्र विनंती आहे की आपण आमच्या या चानला चानला जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर आम्हाला जे काही लाईव्ह सेशन तुम्हाला भविष्यात पुढं चांगले तज्ज्ञांची व्याख्यानं जोडून द्यायचे तर त्या यूट्यूब चॅनलच्या अटी आहेत त्या अटी आपल्याला आम्हाला पूर्ण करता येणार आहेत तर आपण जो प्रतिसाद आत्तापर्यंत दिलेला आहे अजूनही आपली साथ आम्हाला हवी आहे आणि आपल्या उदंड प्रतिसादतामुळंच आमचा पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे सर्व शिक्षक आपल्यासाठी तत्पर सेवेसाठी तत्पर आहेत आणि पुढंही अनेक तज्ज्ञांची महाराष्ट्रातल्या व्याख्या व्याख्यातांची आपल्यासमोर आणण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आपण उदाहरणांपूर्वी आपोलनेचं जे प्रमेय आहे ते आपोलण्याचं प्रमेय पुन्हा एकदा पाहूया त्याची थोडक्यात रिव्ह्यू पाहू आणि पुढं उदाहरणं कशी सोडवायची आणि बोर्डाला परीक्षेला जी काही महत्त्वाची उदाहरणं आहेत ती महत्त्वाची उदाहरणं शेवट शेवट आपण घेतलेली आहेत तर मित्रांनो पाहून सोडून देऊ नका शेवटपर्यंत व्यवस्थित मन लावून पहा वही पेन हातामध्ये घ्या ज्या ठिकाणी आज आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने सेशन घ्यायचं आहे काही उदाहरणं तुम्हाला सोडवायचे चर्चा करायची आहे आणि पुढं आपल्याला जायचं आहे तर आपोलनेचे प्रमेयाकडं आपण जाऊया आपोलनेचं प्रमेय अपोलनेस थेरम हा एक त्रिकोण आपल्यासमोर दिसतोय ए बी सी हा जो त्रिकोण दिसतोय हा त्रिकोण त्याची एम एम BC एम ए यम मध्यगा आहे यम हा बी सीचा मध्यबिंदू आहे आणि त्या यम आणि ए बिंदू जोडल्यानंतर ए यम ही मध्यगा आपल्याला दिसेल आता आकृतीमध्ये जे काही लिहिल दिसलेलं आहे काढलेलं आहे त्याचं आपल्याला जे विधान आहे त्याचं विधानाचं त्रिकोण ए बी सीमध्ये यम हा बाजू बी सीचा मध्यबिंदू असेल तर लक्ष द्या ह्या ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग या वर्गांची बेरीज कुणाबरोबर असते तर ह्या ठिकाणी दोन ए एम म्हणजे मध्यगेची म मध्यगेचा वर्ग आणि त्याची दुप्पट आणि मध्यगेमुळं समोरच्या बाजूचे यम बिंदूमुळं जे दोन भाग होतात त्यातला एक भाग कोणताही घ्या बी एम घ्या अगर सी एम घ्या तर त्यातला बी एम घेतला तर त्याचा वर्ग आणि त्याची दुप्पट यांची बेरीज ह्या एपासून लगतच्या असलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढी असते असं अपोलनेसने सांगितलेलं विधान आहे आणि त्या विधानापुढं आपण जाऊया आता या ठिकाणी एक रचना करा करावा लागणार आहे तर ए हा एक लंब काढला आहे तर नव्वद अंशाचा कोणी केलेला आहे हे आपल्याला रचनेमध्ये लिहायचं आहे तर आता मी आत्ता सांगितलेलं की त्रिकोण ए बी सीमध्ये एम हा बाजू बी सीचा मध्यबिंदू असेल तर ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग बरोबर दोन ए एम एम मध्ये काय अधिक दोन बी एम मध्यगेमुळं या यम बिंदूमुळं बी सीचे झालेले जे दोन भाग आहेत त्यातला एक भाग घेतला दोन बी एमचा वर्ग आता पक्ष तर ह्या प्रमेयामध्ये आता हे प्रमेय म्हणजे आपल्याला सिद्धता करताना दिलेलं विधान आहे त्याच्यामधला त्रिकोण ए बी सी आणि यम हा बाजू बी सीचा मध्यबिंदू आहे हा झाला पक्ष साध्य आपल्याला इथं दिलेलेच आहे तरच्या पुढचा भाग ए बीचा वर्ग इथं त्रिकोण नाही तर ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग बरोबर दोन ए एमचा वर्ग अधिक दोन बी एमचा वर्ग आणि रचना आहे रेक ए डी लंब रेक बी सी काढला आता आपण सिद्धतेकडे जाणार आहे सिद्धता देताना जर ए एम हा बी सीला लंब नसेल तर कोण ए एम बी आणि ए एम सी यापैकी हा एक कोण विशाल कोण असणार आणि एक लघु कोण असणार आहे तर ए एम बी हा विशाल कोण आहे आणि ए एम सी हा लघु कोण आहे तर आणि दुसरा लघु कोण आता काल आपण ह्याच्या अगोदर लघु कोण आणि विशाल कोण ह्यांचे जे गुणधर्म आहेत पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन ह्या दोन लघुकोण आणि विशाल कोणाच्या बाबत कसं आहे ते आपण पाहिलेलं होतं आता आकृतीमध्ये कोण ए एम -E बी हा विशाल कोण आणि कोण एम सी हा लघु कोण आहे आपण घेतलं तर या दोन्ही उदाहरणावरून म्हणजे एक आणि दोन म्हणजे अगोदर जी उदाहरणं आपण पाहिलेली होती त्या उदाहरणावरून जे विधान आलेलं आहे ते विधान असं आलेलं आहे की ए बीचा वर्ग म्हणजे ह्या विशाल कोणाच्या समोरची बाजू ए बीचा वर्ग बरोबर ही बाजू ए यमचा वर्ग अधिक एम बीचा वर्ग अधिक दोन बी एम आणि ह्या ठिकाणचा लंब काढलेला आहे पायथागोरस म्हणलं की काटकोन आलाच तर दोन बी एम गुणिले एम डी हे विधान एक आपण विशाल कोणाच्या बाबत पाहिलेलं होतं आता लघु कोणाच्या बाबत हा जर लघु कोण घेतला ए यम सीमध्ये तर हा कोण यम ए सीचा वर्ग बरोबर हा नव्वद अंशाचा कोण आहे ए एम वर्ग अधिक एम सीचा वर्ग वजा दोन एम सी कुणी एम डी विधान नंबर दोन आता इथं विधान एक आणि दोनमध्ये यममध्ये बिंदू असल्यामुळं बी एम आणि एम सी हे दोन्ही सारखेच आहेत म्हणून मी या ठिकाणी ह्या दुसऱ्या विधानामध्ये दुसरं जे विधान आहे त्या ठिकाणी हा एम सीच्या ऐवजी मी बी एम किंवा एम बी किंमत टाकणारे ही जी किंमत टाकलेली कशाच्या ऐवजी ह्या एम सीच्या ऐवजी आणि दुसरं ह्या ठिकाणचंसुद्धा एम सी जो आलेला आहे त्याच्याऐवजी बी एम किंमत टाकली मग आता विधान एक आणि विधान तीन ह्या दोघांची आपल्याला तुलना करायची म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू ह्याची डावी बाजू आहे ए बीचा वर्ग आणि विधान तीनची डावी बाजू आहे ए सीचा वर्ग आता दोन्ही समीकरण एक आणि तीनवरून ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग आता उजव्या बाजूला इथं एक ए एम एमचा वर्ग आहे आणि हिथला ए एमचा वर्ग म्हणजे हिथला एक आणि एक म्हणजे झाले दोन ए एमचा वर्ग आता ह्या ठिकाणी एम बीचा वर्ग आणि एम बीचा वर्ग इथं आलेला आहे म्हणून इथं अधिक दोन बी एम गुणिले एम डी आणि इथं वजा आहे म्हणजे ह्याला हे दोन्ही काय होणार आहेत जाणार आहेत म्हणून इथला एक एम वर्ग आणि एक एम बी वर्ग दोन एम बीचा वर्ग आता पुढं पाहता याच्यामध्ये अजून आपल्याला जर इथं दोन्हींचा गुणधर्म जो आहे तो गुणधर्म आपल्याला मिळाला जर आपण इयल एम हा लंब बाजू बेसीची प्रमेया प्रमेयाची सिद्धता अजून वेगळ्या पद्धतीने पण आपल्याला देता येईल मग या उदाहरणावरून त्रिकोणाच्या बाजू आणि मध्यगा यांचा परस्पर सम संबंध समजतो यालाच आपण आपोलण्याचे प्रमेय म्हणतो हे आपोलण्याचे प्रमेय उदाहरणं सोडवण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे याच्या प्रिव्यू आपण घेतलेला होता त्यानंतर पुढचा आपण भाग पा उदाहरणांचा भाग पाहणार आहे की काही उदाहरणं आपल्याला पाहिजेत की त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेख पी एम मद्यगा आहे पी एमची किंमत नऊ म्हणून पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर दोनशे नव्वद तर क्यू आरची किंमत काढायची तर पी क्यू आर हा त्रिकोण आहे एम हा लंब काढला मध्यगा घेतली त्याची लंब नाही तर पी एम बरोबर नऊ आणि पी क्यू वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोनशे नव्वद क्यू आरची किंमत काढायची तर यम मध्यबिंदू असल्यावर क्यू एम बरोबर एम आर एकशे दोन क्यू आर म्हणजे या ठिकाणी यम मध्यबिंदू असल्यामुळं आता पी क्यू आपोलनेचं प्रमेय पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर दोन पी एमचा वर्ग अधिक दोन क्यू एमचा वर्ग आपोलनेच्या प्रमेयानुसार आता याच्यामध्ये आपल्याला ह्या किमती टाकायच्यात पी ची किंमत नऊ आहे आणि पी क्यू वर्ग अधिक बर पी आर वर्ग बरोबर दोनशे नव्वद आहे मग इथं आपल्या किमती टाकू दोनशे नव्वद दोन गुणिले पी एम ची किंमत नऊ आहे नऊचा वर्ग अधिक दोन क्यू एम नऊचा वर्ग एक्क्याऐंशी येणार आहे म्हणून दोनशे नव्वद बरोबर दोन गुणिले एक्क्याऐंशी अधिक दोन क्यू एमचा वर्ग दो दो एक्क्याऐंशीला दोनने गुणल्याव एकशे बासष्ट म्हणून दोनशे नव्वद बरोबर एकशे बासष्ट अधिक दोन क्यू एमचा वर्ग म्हणून दोन क्यू एमचा वर्ग बरोबर दोनशे नव्वद वजा एकशे बासष्ट दोघांची वजाबाकी केल्यावर एकशे अठ्ठावीस म्हणून दोन क्यू एम बरोबर एकशे अठ्ठावीस म्हणून क्यू एमचा वर्ग बरोबर चौसष्ट दोनने भागल्यावर आणि क्यू एम बरोबर वर्गमूळं काढायची दोन्ही बाजूची आठ आणि क्यू आर बरोबर आता किंमत आपल्याला क्यू आरची विचारलेली आहे क्यू एमची किंमत काढली म्हणून क्यू आर बरोबर दोन गुणिले क्यू एम आता क्यू एमची किंमत आठ या आठ काढलेली आहे म्हणून आठ इथं किंमत टाकल्यावर आठ गुण्हे सोळा किंमत आपल्याला मिळेल तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवायचे कालही उदाहरण पाहिलेलं होतं पण शेवटी पाहिल्यामुळं बऱ्याच वेळा कंटाळा येतो म्हणून आज फ्रेशमध्ये हे उदाहरण आपल्यासमोर पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पुढं आपण जाऊया पुढचं उदाहरण की एक समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजे इतकी असते हे सिद्ध करा उदाहरणच आहे पण आता याची सिद्धता देताना हा चौकोन समभुज चौकोन आहे पी क्यू आर यस yes. त्याचा ह्या बाजू ज्या आहेत पी क्यू बरोबर सर्वच बाजू समान आहेत समभुज चौकोन असल्यामुळं त्याचे गुणधर्म आपल्याला माहित आहेत त्याचा कर्ण पी आणि आर काढला आणि कर्ण क्यू एस काढला समभा समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोणात दुभागतात हे आपल्याला माहित आहे आपल्याला सांगितलंय की समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे आता बाजू कोण कोणत्या घेतलेल्या आहेत तर पी क्यूचा वर्ग क्यू आर चा वर्ग आर चा वर्ग आणि पी चा वर्ग बर बर त्या वर्गांची बेरीज कुणाबरोबर आहे तर त्याच्या कर्णांच्या वर्गांच्या बेरजीत आता कर्ण दोन काढलेले कर आहेत एक पी आर त्याचा वर्ग आणि क्यू एस त्याचा वर्ग मग त्या पी आरचा वर्ग पी ए पी आर कर्णाचा वर्ग पी आर वर्ग आणि क्यू एसचा वर्ग क्यू एस वर्ग दोघांची बेरीज ही बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते ते जो छेदनबिंदू आहे टी म्हणून पक्ष चौकोन पी क्यू आर एस इथं हा काटकोणात दुभागतात म्हणून नव्वद अंशाचा कोण पी क्यू आर एस हा समभूत चौकोन असून कर्ण पी आर आणि कर्ण एस क्यू एकमेकांना बिंदूत छेदतात साध्य पी एसचा चा वर्ग ब अधिक एस आरचा चा वर्ग अधिक क्यू आरचा चा वर्ग अधिक पी क्यूचा वर्ग बरोबर पी आरचा चा वर्ग अधिक क्यू एसचा चा, चा वर्ग हे आपल्याला साध्य करायचे तर मित्रांनो आता सिद्धतेकडे जाऊ समभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आपोलण्याच्या प्रमेयानुसार ही दुभागणे म्हणजे या पी टी हा टी बिंदू मध्यगा होणार आहे म्हणून पहिला पी क्यू एसमध्ये पी क्यूचा वर्ग अधिक पी एसचा वर्ग बरोबर दोन पी टीचा वर्ग अधिक दोन क्यू टीचा वर्ग किंवा दोन टी एस चा वर्ग घेतला तरी काही हरकत नाही याला विधान नंबर एक म्हणू दुसरा त्रिकोण घेतला त्रिकोण क्यू आर एस टी ही बिंदू हा मध्य बिंदू असणारे आर टी मध्यग असणारे म्हणून क्यू आरचा वर्ग अधिक एस आरचा वर्ग बरोबर दोन ह्या ठिकाणी आर टीचा वर्ग मध्यगेचा वर्ग आणि दोन क्यूटीचा वर्ग विधान नंबर दोन मिळालं एक आणि दोनची बेरीज केली हे डावी बाजू जी आहे ती डाव्या बाजूला डाव्या बाजूच्या संख्ये काय असणाऱ्या किमतींची बेरीज करायची उजव्या बाजूला असणाऱ्यांची उजव्या बाजूला बेरीज करायची तर पी क्यूचा वर्ग अधिक पी एचचा वर्ग क्यू आरचा वर्ग अधिक एस आरचा वर्ग आता इथं दोन दोन आहे इथं दोन कॉमन काढला तर दोन पी टीचा वर्ग आणि आर टीचा वर्ग आणि इथं दोन क्यूटी वर्ग आणि दोन क्यूटी वर्ग, वर्ग आहे दोन दोन चार म्हणून चार क्यूटीचा वर्ग आता आपल्याला ह्या पी टी वर्ग आणि आर टी वर्ग इथं काही संबंध आहे का पी टीचा वर्ग आणि आर टीचा वर्ग याच्याबरोबर काय लिहिता येईल का तर त्याचाही विचार आपण करू म्हणून इथं फक्त ॲडजस्टमेंटसाठी असं लिहिलेलं आहे की पी एसचा वर्ग आणि एस आरचा वर्ग ही जोडी घेतली क्यू आरचा वर्ग आणि पी क्यूचा वर्ग ही जोडी घेतली आणि हे वरचं आहे तसंच आता आर टी आणि पी टी या दोन्हीकडं पहा आर टी आकृतीकडं आणि पी टी हा एकच कर्ण एका कर्णाचे दुभागल्यामुळं दोन भाग सारखे झालेले आहेत म्हणून या ठिकाणी आर टीच्या ऐवजी इथं पी टी किंमत घेतली म्हणून इथला एक पीटी आणि इथला एक पी टी दोन पी टी होतील आणि दोन गुणिले दोन म्हणजे चार पी टीचा वर्ग आणि चार क्यूटीचा वर्ग आता याच्यामध्ये चा चार परत आपण वर्गाच्या स्वरूपात लिहिणारे आहे दोन पेटीचा कंसाचा वर्ग अधिक दोन क्युटी कंसाचा वर्ग ही जी किंमत आलेली ती किंमत पी एसचा वर्ग अधिक एस आरचा वर्ग क्यू आरचा वर्ग आणि पी क्यूचा वर्ग आता पी टी हे दोन पी टी दोन पी टी म्हणजेच काय आहे पी आर आणि दोन क्यू टी म्हणजेच काय क्यू एस म्हणजेच पी आरचा वर्ग अधिक क्यू एसचा वर्ग अशा प्रकारे आपल्याला ह्या उदाहरणाची सिद्ध म्हणजे उदाहरण सोडवता येतं पुन्हा एकदा व्यवस्थित उदाहरण पहा आणि त्या उदाहरणावरच त्याच्या आपोलनेचे प्रमेय व्यवस्थित आपण वापरायचं आहे आणि उदाहरणाचा सराव करायचा आहे मित्रांनो कोणतीही गोष्ट सरावाशिवाय होणार नाही सराव हा केलाच पाहिजे सराव एक उदाहरण भूमितीचं आज सोडवलं तुम्ही दोन महिन्याने जर ते सोडवायला गेला तर त्या ठिकाणी आठवायला थोडासा त्रास होतो तर प्रमेय असतील उदाहरणं असतील आपल्या हातून ती गेली पाहिजे सोडवली पाहिजेत आणि भूमिती हा विषय असा आहे की कमी वेळात जास्तीत जास्त गुण मिळवणारा हा मिळून देणारा विषय आहे त्यामुळं हा फार महत्वाचा आहे आता ह्याच्याकडून आपण पुढं जाऊया हे उदाहरण पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करूनही आपल्याला सोडवता येईल कारण इथं हा नव्वद अंशाचा कोण आहे आणि नव्वद अंशाचा कोण म्हणजे सुद्धा आपल्याला वापरता येणार आहे आता ही उदाहरणं आपण नंतर आपल्याला सराव संच दोन पॉईंट दोनकडं जाणार आहे म्हणजे आज प्रमेय पाहिलेल्यानंतर उदाहरणांकडं जाऊन आज आपण ह्या प्रकरणाचा शेवट आणि काही उदाहरणं तुम्हाला घरी पण सोडवावं लागणार आहे कारण सर्वच उदाहरणं आपण घेऊ घेणं या ठिकाणी शक्य होणार नाही पण बोर्डाच्या दृष्टीने जी काही महत्त्वाची उदाहरणं आहेत परीक्षेला बरा वेळा बऱ्याच वेळा विचारलेले आहेत आणि ते सतत विचारली जातात अशाच उदाहरणांचा या ठिकाणी आपण म्हणजे उजळणी करूया पी क्यू आर हा एक त्रिकोण आहे पी यसमध्ये गाय याची किंमत अकरा दिली ह्याची किंमत सतरा दिलेली आहे आणि किंमत तेरा दिलेली आहे म्हणजे त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू यस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे जर पी क्यू बरोबर अकरा पी आर बर बरोबर सतरा पी एस बरोबर तेरा असेल तर क्यू आरची लांबी आपल्याला काढायची आहे म्हणजे या क्यू आरची लांबी काढताना आता उदाहरण असं आलं आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मध्यगा हा शब्द येणार आहे किंवा मध्यबिंदू येणार आहे त्यावेळेस आपल्याला अपोलनेसचं प्रमेय आठवलं पाहिजेत मग आता अपोलनेसचं प्रमेय आले मध्यगा दिलेले आहे पी शिरोबिंदूच्या लगतच्या दोन बाजू दिलेल्या आहेत मग आता समोरची जी बाजू यस बिंदूने बिंदूमुळं जे दोन भाग होतात ते आपल्याला काढता येणार आहे कारण इथं आपल्याला एकूण चार घटकांपैकी तीन घटक दिलेले चौथा घटक आपल्याला काढता येणार आहे तर त्रिकोण पी क्यू आर मध्यबिंदू येस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे हे दिलेलं आहे आपण आता उत्तराकडं जाणारे उकल त्याची शोधतोय उकलीकडं जातो आहे तर त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेक पी एस मध्यग आहे आता आपोवण्याचं प्रमेय पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा बरो वर्ग बरोबर दोन पी एसचा वर्ग अधिक दोन क्यू एसचा वर्ग आपोलण्याच्या प्रमेयानुसार आता याच्यामध्ये किमती टाकायच्यात आपल्याला पी क्यूची किंमत अकरा म्हणून अकराचा वर्ग पी आरची किंमत सतरा सतराचा वर्ग दोन गुणिले पी एसची किंमत तेरा आहे तेराचा वर्ग आणि दोन क्यू एस कारण क्यू एसची किंमत आपल्याला काढायची कारण क्यू आरची किंमत काढायची पण क्यू आरची किंमत डायरेक्ट काढता येणार नाही अगोदर क्यू एसची किंमत काढल्याशिवाय मग अकराचा वर्ग आप एकशे एकवीस सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आणि दोन, दोन गुणिले तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर दोन क्यू एसचा वर्ग आता या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणून चारशे दहा बरोबर दोनशे अडोतीस अधिक दोन क्यू एस आता हे दोनशे अडोतीस इकडं घ्यायचे वजा बाकी येणारे दोघांची म्हणून दोन क्यू एस बरोबर चारशे दहा वजा दोनशे अडोतीस म्हणून दोन क्यू एस बरोबर बहात्तर दोनने बहात्तरला भागायचे म्हणून क्यू एसचा वर्ग बरोबर छत्तीस वर्गमूळ काढायचं म्हणून क्यू एस बरोबर सहा आता ही क्यू एसची किंमत सहा मिळाली यस मध्यबिंदूई म्हणून ही सुद्धा सहा असणार आहे म्हणून क्यू आर बरोबर दोन गुणिले क्यू एस म्हणून क्यू आर बरोबर दोन गुणिले सहा म्हणून क्यू आरची किंमत बारा मिळाली अशा पद्धतीने आता आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत तर क्यू आरची किंमत बारा आणि ही आपल्याला मिळालेली आहे आणि अशी उदाहरणं आपण आता पुढं सोडवायची आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या किंमती बदलून उदाहरणं सोडवणारे त्यावेळेस तुम्हाला त्या, त्या गुणधर्माचं दृढीकरण होणार आहे सराव होणार आहे आता या ठिकाणच्याच किमती मी तुम्हाला दोन मिनटं वेळ देतो आणि तुम्ही एक उदाहरण अकराच्या ऐवजी समजा त्या ठिकाणी बावीस किंमत घेतली तेराच्या ऐवजी सव्वीस किंमत घेतली आणि सतराच्या ऐवजी चौतीस किंमत घेतली किमती घेऊन उदाहरण सोडवा मी दोन मिनटं वेळ देतो मित्रांनो तुम्हाला क्यूची किंमत बावीस घ्या पी एसची किंमत सव्वीस घ्या आणि पी आर ची किंमत चौतीस घ्या सोडवा पटपट मला तुमच्या कमेंट्स कमेंट्समध्ये दिसते दोन मिनटं वेळ देतोय पटपट पट सोडवलं वही पेन आपल्या हातात आहे आणि तुम्ही सर्वजण हुशार आहेत तुम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही लाईव्ह सेशन पाहताय तुम्हाला पुढं आहे चांगले गुण मिळवायचे तुमची उत्तरं तुमच्या चॅटमध्ये नोंद कमेंट्समध्ये नोंदवा आणि मी आता पुढं जाऊया आता एक उदाहरण दिलेले त्रिकोण एबीसी मध्ये ए बी बरोबर दहा सी ए सीबरोबर सात बी सी बरोबर नऊ तर बिंदू सीमधून बाजू ए बीवर काढलेल्या मद्यगेची लांबी किती तर त्रिकोण ए बी सी ए बीची किंमत ही ये ये ए वर ले ले एम मध्यग आहे सी बंदून ए बीवर काढलेली मद्यगेची लांबी म्हणजे आपल्याला सी ची लांबी विचारली आहे ए बीची किंमत दहा विचारली म्हणून याची किंमत बी एमची पाच ए बी एमची पाच बी सीची किंमत नऊ आहे आणि ए सीची किंमत सात आता मध्यगा आली म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपोलण्याचं प्रमेय वापरायचं बिंदू सीमधून काढलेली मध्यगारेख सी एम ही बाजू ए बीला यम बिंदू छेदते यम हा बी आणि एच्या दरम्यान आहे दरम्यानता लिहिताना अशा पद्धतीने लिहिले जाते वाचन करताना यम हा ए आणि बीच्या दरम्यान आहे किंवा बी आणि एच्या दरम्यान आहे त्यावेळेस हे असं लिहिलं जातं आणि त्रिकोण सी बी ए हा सी बी एमध्ये रेक सी एम मध्यगा आहे आणि बी एम बरोबर ए एम पाच ए बी बरोबर दहा दिलेले म्हणून त्याचे दोन भाग केले आता आपोलण्याचं प्रमेय काय येणार आहे सी बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग बरोबर दोन सी एम मद्यगेचा वर्ग अधिक दोन बी चा वर्ग किमती टाकायच्या नऊचा वर्ग अधिक सातचा वर्ग बरोबर दोन सी एम वर्ग अधिक दोन पाचचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस येणार आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी सातचा वर्ग एकोणपन्नास या किमती लिहिल्या एक्क्याऐंशी एकोणपन्नास दोन सी एमचा वर्ग अधिक आता यांची किंमत दोघांची बेरीज केली एकशे तीस दोन सी एम वर्ग अधिक पंचवीस जुने पन्नास एकशे तीसमधून पन्नास वजा करायचे म्हणून ऐंशी या दोनने ऐंशीला भागायचे म्हणून दोन सी एम बरोबर ऐंशी सी एम वर्गबरोबर चाळीस आणि सी एम बरोबर हे करणी चाळीस येणार आहे आता इथं आपण नववीला करणीचे प्रकार जे पाहिलेले आहेत त्याचे रूप बदलायचं मिश्र करणी तर त्याच्यामधली करणी चाळीसचे चार गुणिले दहा अशी विभागणी करून चारचं चा वर्गमूळ आपल्याला काढता येतं म्हणून या चार गुणिले दहा म्हणून चारचं चा वर्गमूळ दोन दोन कर्णीत दहा ही सी एमची किंमत आपल्याला मिळाली म्हणून बिंदू सीमधून बाजू ए बीवर काढलेल्या मद्यगेची लांबी दोन कर्णीत दहा आहे जर एकक काय दिलेलं असेल सेंटीमीटर वगैरे तर ते एकक लिहिणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस वेगवेगळी नावं वेगवेगळे उदाहरणं वेगवेगळी आपण किमती बदलून घेतल्या तर तो जो नियम आहे गुणधर्म आहे त्या गुणधर्माचं दृढीकरण आपल्याकडं होणार आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूया उदाहरण हे आपल्याला तीन मार्कांसाठी किंवा चार मार्कांसाठी विचारलं जातं की आकृतीमध्ये दाखवल्यानुसार खाली आता आकृती मी दाखवणार आहे टी हा बिंदू आयत पी क्यू आर एसच्या आंतर आहे तर आपल्याला सिद्ध करायचं आहे टी एसचा वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग बरोबर टी पीचा वर्ग अधिक टी आरचा वर्ग ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याची सिद्धता द्यायची आहे तर त्याची सिद्ध करायचे हे तर आता आकृती काढू हा आयत आहे पी क्यू आर एस ह्या ठिकाणी एक मध्यबिंदू आयताचे जोडले आणि त्या बिंदूंना आपण सगळे बिंदू बाकीचे काढू आकृतीत दाखवलेल्याप्रमाणे या ठिकाणे टी हा बिंदू ए बी आता इथं हा ए बी हा पी क्यूला पण समांतर आहे एस आरला पण समांतर आहे आणि तो समांतर असल्यामुळे आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो म्हणजे पी काटकोन आहे एस काटकोन आहे क्यू काटकोन आहे आणि आर आरसुद्धा काटकोन आहे ह्या ठिकाणी एच्या जवळ झालेले दोन्ही कोण हा सुद्धा काट दोन्ही काटकोन असणार आहेत हे सुद्धा काटकोन असणार आहे आता ही सर्व आता आकृतीत जेवढी माहिती दाखवलेली आहे वेगवेगळे जे रेषाखंड या ठिकाणी जोडलेले टीला टीला एस जोडला टीला पी जोडला टी हा क्यूला जोडला टी हा आरला जोडला मित्रांनो या ठिकाणी टी एस हा टी पी बरोबर असणार आहे हा टी आर टी क्यू बरोबर असणार आहे तर ते आपण खाली मांडतोय पी क्यू आर एस आयत हा दिलेला आहे पी क्यू हा यस आरला समांतरे आयताच्या सम्मुख बाजू बाजू एस आर ही जी बाजू एस आर आहे ती ए बीला समांतर आहे रचना पण केलेली आता या ठिकाणी आयत पी ए बी क्यू पी ए बी क्यू हा एक मिळाला आणि एस ए बी आर हा दुसरा आयत मिळाला आता पी ए बी क्यू वरचा घेतला पी ए बी क्यूमध्ये पी ए बरोबर हा समोरची बाजू आयता ची क्यू बी आणि पी क्यू बरोबर ए बी आयताच्या सम्मूख बाजू ह्याला विधान नंबर एक म्हटलं तर एस एस ए बी आर हा एस ए बी आर एस ए बी आरमध्ये एस ए बरोबर आर बी व एस आर बरोबर ए बी आयताच्या सम्मूख भुजा ह्याला विधान नंबर दोन म्हटलं आता टी ए एस टी ए एस हा काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये टी ए एस बरोबर नव्वद अंश रचनेवरून मग टी ए एसमध्ये पायतागुरचं प्रमाण वापरायचं कारण काटकोन ह्या ठिकाणी ए कोण काटकोण आहे म्हणून टी, टी एसचा वर्ग हा टी एस म्हणजे कर्णाचा वर्ग हा टी एचा वर्ग अधिक एस एचा वर्ग याला विधान नंबर तीन म्हटलं त्यानंतर टी ए पी हा टी ए पी मध्ये नव्वद अंशाचा हा कोण पी टी करणे म्हणून पी टीचा वर्ग म्हणजे टी पीचा वर्ग बरोबर टी एचा वर्ग अधिक पी एचा वर्ग त्याला विधान नंबर किंवा समीकरण नंबर चार म्हटलं टी बी टी बी आरमध्ये हा टी बी आर इथं सुद्धा पायतागुरस वापरायचा आहे म्हणून टी आरचा वर्ग बरोबर टी बीचा वर्ग अधिक आर बीचा वर्ग समीकरण नंबर पाच आता राहिला एक त्रिकोण टी बी क्यू मध्ये पायतागुरसच्या प्रमेयानुसार टी क्यूचा वर्ग बरोबर टी बीचा वर्ग आणि क्यू बी चा वर्ग, 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 बर वर्ग, वर्ग विधान सहा आता विधान एक दोन तीन चार पाच आणि सहा या वेगवेगळ्या समीकरणांची आपला जुळवाजुळव करून आपल्याला पुढं मांडणी करायची तर विधान नंबर तीन आणि सहा आता विधान नंबर तीन तीन काय आहे तर टी ए एस त्रिकोण टी ए एस म्हणजे हा त्रिकोण घेतलेला आहे आणि सहामध्ये आपण टी बी क्यू त्रिकोण घेतलेला आहे टी बी क्यू आता हे दोन्ही घेतल्यानंतर त्यांची आपण बेरीज केली टी एसचा वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग बरोबर टी एचा वर्ग आणि एस एचा वर्ग आणि टी बीचा वर्ग आणि बी क्यू बीचा वर्ग आता इथं एस ए आणि क्यू बी हे दोन्ही वेगळ्या रंगात दाखवलेले आहेत तर ह्या ठिकाणी एस ए म्हणजेच काय एस एची किंमत बी आर एवढी आहे आणि क्यू बीची किंमत पी एवढी आहे त्या किंमती लिहिल्या विधान एक आणि एक व दोनवरून तिथं आल्या आणि आता इथं टी एस चा वर्ग अधिक टीक्यू चा वर्ग बरोबर टी ए चा वर्ग अधिक पी एचा वर्ग अधिक टी टीपीचा वर्ग अधिक बी आर चा वर्ग तर टी एच चा वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग बरोबर टीपीचा वर्ग चार आणि पाच वरून इथलं विधान चार आणि पाच वरून टी आर चा वर्ग तर आपल्याला इथं विचारलेला आहे टी एस चा वर्ग अधिक टी क्यू चा वर्ग बरोबर चा टी पीचा वर्ग अधिक टी आरचा वर्ग हे आपल्याला ह्या ठिकाणी त्याची सिद्धता देता आली की टी एसचा वर्ग बरोबर म्हणजे या ठिकाणी टी एसचा वर्ग आणि टी क्यूचा वर्ग बरोबर टी पीचा वर्ग आणि टी आरचा वर्ग अशा प्रकारे ह्या विधानाची आपल्याला सिद्धता देता आलेली आहे मित्रांनो आता पुढचं आपण उदाहरण पाहू संकीर्ण प्रश्न संग्रह दोन नवीन कृतीपत्रिकेच्या आराखड्यानुसार आपल्याला बहुपर्यायी जो प्रश्न आहे चार गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत पुढं स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी हो अचूक पर्याय लिहिण्याची सवय लागावी हा उद्देश अभ्यास मंडळाने आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि त्याची उत्तरं देताना फक्त आपल्याला त्या प्रश्नाचा क्रमांक आणि त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे त्याचं उत्तर पर्यायामधलं लिहायचं नाही फक्त ते कसं लिहायचं आहे त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत आता उदाहरण पाहता ही उदाहरणं वही पेन आपल्याजवळ असणार आहे आणि आपण ती उदाहरणं सोडवणार आहात आणि खालीलपैकी कोणते पायता गोरजचे त्रिकूट आहे तर विचार करा खाली चार पर्याय तुम्हाला समोर दिलेले आहेत आणि चार पर्यायापैकी कोणतं बरोबर आहे ते आता शोधायचे एक पाच दहा आहे का तुम्ही आपल्या तुमच्या चार्टमध्ये तुम्ही चार्ट ते उत्तर नोंदवायचं आहे तीन चार पाच दोन 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 पाच पाच दोन तर ते तुम्ही चार्टमध्ये नोंदवायचं आहे त्याची जी उत्तरं आहे ती उत्तरं सर्व प्रश्न संपल्यानंतर आपण त्याच्यावर उत्तर देऊया खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे तुम्हाला लगेच लक्षात येईल साधं उदाहरण आहे जास्त आकडेमोड पण करायची नाही पाहता क्षणी त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे तुमच्याकडं नोट डाऊन करून ठेवा उत्तर दुसरा प्रश्न आहे काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज एकशे एकोणसत्तर दिलेली आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल तर त्यासाठी पर्याय पहा पंधरा तेरा पाच आणि बारा तोंडी उत्तर आहे नोंदवा तुम्ही उत्तर त्याचा फक्त वर्णाक्षर नोंदवून ठेवा आणि शेवटी आपण उत्तरं पाहू खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या ही पायतागुरुचं त्रिकुट आहे पहा गणितामध्ये सुद्धा मजा येते कॅलेंडरमधल्या तारखा सुद्धा पायतागुरोच्या त्रिकुटाला येतात का पा पहिला पर्याय आहे पंधरा आठ सतरा बी दुसरा पर्याय म्हणजे आहे सोळा आठ सोळा सी पर्याय आहे तीन पाच सतरा आणि डी पर्याय आहे चार नऊ पंधरा पायातले यातले कोणतं पायतागो म्हणजे पायतागुराचं त्रिकूट आहे ते आपल्याला नोंदवायचं आहे की यातली कोणती तारीख पायतागुराचं त्रिकूट आहे ती नोंदून ठेवा आपल्या कमेंट्समध्ये पण ते नोंदू शकता बाजूंच्या लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल तर त्रिकोणाचे खाली प्रकार दिलेले आहेत विशाल त्रिकोण लघु त्रिकोण काटकोन त्रिकोण आणि समभुज त्रिकोण पहा याच्यावरून आपल्या लक्षात येईल ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग ह्या गुणधर्म कुठं येतो कोणाचा गुणधर्म आहे ते कोणत्या त्रिकोणामध्ये घेतलेला आहे ह्याच्यापैकी आपल्याला नोंदवायचं आहे पाचवं उदाहरण पहा एका चौरसाचा कर्ण दहा कर्णी दोन सेमी असल्यास त्याची परिमिती किती असेल सोपा आहे आठवीपासून ह्याच्यावर आपण सोडवत आलेलं आहे गुणधर्म ह्याचा याचे जे पर्याय आहेत दहा सेमी चाळीस करणी दोन सेमी वीस सेमी आणि चाळीस सेमी आता याची परिमिती विचारली नाही विचारलेली बऱ्याच वेळा उत्तर विद्यार्थी बाजू लिहितात आणि बाजू पण तिथं लिहिलेलं असतं उत्तर फसवण्यासाठी मग इथं दहा सेमी आहे चाळीस करणी दोन सेमी आहे वीस सेमी आहे चाळीस सेमी आहे तर आपलं उत्तर आपण नोंदवू शकता एका काटकोण त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे चार सेमी आणि नऊ सेमी लांबीचे दोन भाग होतात तर शिरोलंबाची लांबी किती तर त्यासाठी पर्याय आहेत नऊ सेमी चार सेमी सहा सेमी आणि दोन कर्णीत सहा सेमी पहा नोंदवा तुमचं उत्तर काटकोन त्रिकोणात कर्णामुळे कर्णावर शरीर शिरोलंबामुळे कर्णाचे दोन भाग झाले हे उदाहरण आपण पाठीमागं सोडवलेलं आहे चार नऊचं चा, आणि शिरोलंबाची लांबी किती येते ते, ते नोंदवायचे सात काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू चोवीस सेमी आणि अठरा सेमी असतील तर त्यांच्या कर्णाची लांबी किती असेल पटकिने करायचा आहे चोवीसचा वर्ग आणि अठराचा वर्ग वर्गांची बेरीज करून कर्णाची लांबी काढायची उत्तर नोंदवायचे पर्याय आहेत चोवीस सेमी तीस सेमी पंधरा सेमी आणि अठरा सेमी बरीच विद्यार्थी उत्तरं देतात छान तुमचं सर्वांचं अभिनंदन अनेक विद्यार्थी उत्तर बरोबर देतात आणि त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे आता ह्याची उत्तरं पाहू आता तुम्ही दिलेली जी उत्तरं आहेत खात्री करायची आपल्या वहीमध्ये तुम्ही नोंदवलेले आहेत पहा याचं उत्तर फक्त उत्तर पत्रिकेमध्ये बोर्डाच्या आणि आत्ता तुम्ही दहावीच्या सराव परीक्षा असतील चाचणी परीक्षा असेल सर्व परीक्षेमध्ये फक्त उत्तर नोंदवताना समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय पहिल्याचं उत्तर त्याचं वर्णाक्षर फक्त पर्याय बी एवढंच लिहायचं आहे दुसरा च दुसऱ्याचं उत्तरसुद्धा बीच आहे तिसऱ्याचं उत्तर ए आहे चौथ्याचं उत्तर सी आहे पाचव्याचं उत्तर डी आहे सहाव्याचं उत्तर सी आहे आणि सातव्या प्रश्नाचं उत्तर बी आहे तर अशा प्रकारे आपल्याला फक्त असे आणि असेच उत्तर नोंदवायचे गोंधळ करायचा नाही शांतपणे सुरुवातीपासूनच आपण असा सराव करणारेस आणि स्पर्धा परीक्षेची तयारी आणि बोर्डाने ठेवलेला अभ्यासक्रम मंडळाने निर्णय घेतलेला त्याच्याप्रमाणे आपण हे काम करणार आहोत आता पुढचं उदाहरण आपण पाहूया सोपं उदाहरण घेतलेलं आहे उदाहरण सोडवायचे एका समभुज त्रिकोणाची बाजू दोन ए आहे तर त्याची उंची काढायची आता समभुज त्रिकोण समभुज त्रिकोणाचा त्रिकोणाची जर बाजू घेतली त्याची उंची काढायची त्याची प्रत्येक कोण साठ अंशाचा असतो उंची काढली त्याचं सूत्र आहे समभुज त्रिकोणाची उंची बरोबर करणे तीनशे दोन गुणिले बाजू बाजू दोन ये आहे ती किंमत टाकू करणी तीनशे दोन गुणिले दोन ए या ठिकाणचा दोनला दोन, दोन कॅन्सल होतील आणि आपल्याला उत्तर मिळणारे करणी तीन ए म्हणून समभुज त्रिकोणाची उंची करणी तीन ए एक मार्कांसाठी किंवा दोन मार्कांसाठी असे अशी उदाहरणं परीक्षेला विचारली जातात म्हणून समभुज त्रिकोणाची उंची करणी तीन ए आहे आता आपण पुढं जाऊया की दुसरा दुसरं उदाहरण आहे सात सेमी चोवीस सेमी आणि पंचवीस सेमी बाजू असलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण होईल का सहकारण लिहा मित्रांनो आता याच्याबद्दल आपण भरपूर पाहिलेलं या प्रकरणामध्ये सातचा वर्ग चोवीसचा वर्ग आणि पंचवीसचा वर्ग करून घ्या सातच्या वर्गाची आणि चोवीसच्या वर्गाची बेरीज जर पंचवीसच्या वर्गाबरोबर आली तर आपल्याला ते पायता म्हणजे पा का ह्याचं पायतागोराच्या व्यत्यासानुसार आपल्याला सांगता येईल की काटकोण त्रिकोण आहे की नाही पाहता सातचा वर्ग एकोणपन्नास आहे चोवीसचा वर्ग दोनशे छप्पन आहे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आहे एकोणपन्नास अधिक पाचशे छप्पन्न अशहात्तर बरोबर या ठिकाणी बरोबर भर सहाशे पंचवीस दोघांची एकोणपन्नास आणि पाचशे शहात्तरची बेरीज आपल्याला मिळणार आहे सहाशे पंचवीस आणि म्हणून पंचवीसचा वर्गसुद्धा सहाशे पंचवीस आहे म्हणून पायतागोरच्या प्रम प्रमेयाच्या व्यत्यासानुसार दिलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे हे आपल्याला उत्तर हे उत्तर फार महत्वाचं याच्यासाठी गुण असतात पायऱ्यांना त्याप्रमाणे हे लिहायचे आणि परीक्षेची बोर्डाच्या अजिबात भीती घ्यायची नाही साधी साधी उदाहरणं आपल्याला विचारली जातात फक्त आपल्याला संबोधाचं ते संकल्पना आहे त्या संकल्पना दृढीकरण होणं गरजेचं आहे आता पुढचं उदाहरण आपण पाहू आयताच्या बाजू अकरा सेमी व साठ सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढायची ए बी सी डी आ येत त्याचा प्रत्येक कोण काटको नाही हा कर्ण काढला आता त्याच्या ज्या बाजू आहेत ए बी अकरा सेमी आणि बी सी साठ सेमी तर त्याच्या कर्णाची लांबी काढायची पटकिनी काढायची अकराचा वर्ग आणि साठचा वर्ग त्या दोघांची बेरीज करा आणि कर्ण वर्ग मूळ काढा त्याचं उत्तर आपण नोंदवा तर त्याचं उत्तर आपल्याला एकसष्ट सेंटीमीटर मिळेल अकराचा वर्ग आणि साठचा वर्ग दोघांची बेरीज करून त्याचं वर्ग मूळ काढायचं एकसष्ट उत्तर आपल्याला मिळणार आहे पुढचं उदाहरण पाहू एका काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू नऊ सेमी व बारा सेमी आहेत तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा प्रमाणेच उदाहरण आहे त्याचं उत्तर आपल्याला पंधरा सेंटीमीटर मिळेल सोडून पहा नऊचा नऊ सेमी आणि बारा सेमी नऊचा वर्ग बाराचा वर्ग आणि उत्तर आपल्याला मिळेल पुढचं उदाहरण समभुज काटकोण त्रिकोणाची बाजू एकच आहे तर त्याच्या कर्णाची लांबी विचारलेली आहे समभुज त्रिकोण त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला मिळेल की सोडवायचे उदाहरण तुम्ही हे आता एक उदाहरण आपण पाहूया की त्रिकोण आर एस टीमध्ये कोण एस बरोबर नव्वद अंशे कोण टी बरोबर तीस अंशे आर टी बरोबर बारा सेंटीमीटर तर आर एस आणि एस टी यांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत आता त्रिकोण आर एस टीमध्ये कोण एस म्हणजे काटकोण त्रिकोण आपल्याला दिलेला आहे कोण टीची किंमत तीस दिलेली आर टीची किंमत बारा सेंटीमीटर दिलेली आहे तर त्रिकोण हा आर एस टी काढलेला एस नव्वद अंशाचा आहे टीची किंमत तीस अंश आहे आर टीची किंमत बारा सेंटीमीटर आहे आता याच्यावरून किंमती आपल्याला काढायच्या आहेत आप गुणधर्म आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे तीस अंश साठ अंश नव्वद अंश हा टी ती कोण तीस अंशाचा आहे मी थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला मदत करतो आहे हा तीस अंशाचा कोण आहे हा नव्वद आहे म्हणजेच हा कोण किती अंशाचा येणार आहे साठ अंशाचा तीस साठ नव्वदच्या प्रमेयानुसार कर्ण बारा दिलेला आहे म्हणून तीस साठ नव्वदचा गुणधर्म तीस अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या निंपट असते ही बारा सेंटीमीटर आहे त्याची मांडणी तुम्ही व्यवस्थित करा की एस आर बरोबर येस आर बरोबर एक छेद दोन गुणिले टी आर ह्याच्यात किंमती टाका एक छेद दोन गुणिले टी आर ची किंमत आहे बारा दोन ने भागल्यानंतर येस आर ची किंमत सहा मिळेल म्हणून याची किंमत सहा पुढचा प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला एस टीची किंमत काढायची एस टी म्हणजे साठ अंश कोणासमोरची बाजू मग एस टीची किंमत साठ अंश कोणासमोरची बाजू काय असते तर कर्णाच्या करणीत तीनशे दोन पट असते गुणिले बाजू किती कर्णाच्या बारा म्हणून भाग दिल्यानंतर दोनने आपल्याला सहा करणीत तीन मिळेल आणि ह्या ठिकाणी एस टीची आणि आर एसची किंमत आपल्याला दोन्ही मिळालेल्या आहेत तर या पद्धतीने आपल्याला असं उदाहरण सोडवता येणार आहे त्याची किंमत ज्या आहे त्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत आता पुढं एका समभुज त्रिकोणाची उंची करणी तीन सेमी आहे तर त्याच्यात त्या त्रिकोणाची बाजूची लांबी आणि परिमिती काढायची पाहतात त्रिकोणाच्या बाजूची लांबी आणि त्याची परिमिती काढायची उदाहरण पहा काही वेळेस लक्षात येत नाही त्रिकोण ए बी सी ही, ही उंची आहे ए डी हा नव्वद अंशाचा कोण आहे आपल्याला दिले उंचीत करणीत हा साठ अंशाचा कोण आहे कारण समभुज त्रिकोण आहे प्रत्येक कोण साठ अंशाचा असतो ही उंची तीन दिलेली आता कोण बी ए डी तीस अंशाचा हा कोण तीस अंशाचा येणार आहे बी ए डी उरलेला कोण त्रिकोण ए डी बीमध्ये हा साठ आहे हा नव्वद आहे हा राहिलेला तीस अंशाचा असणार आहे म्हणून ती साठ नव्वद त्रिकोणाचा मापाचा त्रिकोण आहे म्हणून ए डी बी बरोबर तीस साठ नव्वद त्रिकोणाच्या प्रमेयानुसार ए डी बरोबर करणी तीन छेद दोन गुणिले डी साठ अंश कोणासमोरील बाजू करणी तीन ए डीची किंमत आहे करणी तीन छेद दोन ए बी ए बी बरोबर करणी तीन गुणिले हे बागिले उलटून गुणिले होतील दोन छेद करणी तीन या करणी तीनला करणी तीन कॅन्सल होतील आणि आपल्याला दोन सेमी ए बीची किंमत मिळाली आता ए बीची किंमत दोन सेंटीमीटर मिळाली मग आता आपल्याला पाहिजे त्या त्रिकोणाची परिमिती ही जर दोन सेंटीमीटर असेल समभुजे ही दोन आहे आणि ही सुद्धा किती असणार आहे दोन म्हणून समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी दोन सेमी म्हणून त्याची परिमिती बरोबर ए बी अधिक बी सी अधिक ए सी म्हणून दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर सहा सेंटीमीटर अशा पद्धतीने आपल्याला ह्याची परिमिती मिळालेली आहे अशीच उदाहरणं आपल्याला अनेक उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणं आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो एक दोन तीन उदाहरणं लिहून घ्यायचेत आणि त्याची उत्तरं तुम्ही काढायचेत उदाहरणं लिहून घ्या बहुपर्यायी प्रश्नासाठीची उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणं लिहून घ्या एका चौरसाच्या बाजूची लांबी एका चौरसाच्या बाजूची लांबी दहा सेमी आहे एका चौरसाच्या बाजूची लांबी दहा सेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती तर त्याच्या कर्णाची लांबी किती तोंडी उत्तर आहे पर्याय आहेत दहा कर्णी दोन सेमी दुसरा बी पर्याय आहे आठ कर्णी दोन सेमी सी पर्याय आहे सहा कर्णी दोन सेमी आणि डी पर्याय आहे दोन कर्णी दोन सेमी तुमचं उत्तर तुम्ही नोंदवायचे दुसरं उदाहरण आहे दुसरं उदाहरण घ्या बारा कर्णीत दोन सेमी लांबीचा कर्ण असणाऱ्या 12 बारा कर्णी दोन सेमी लांबीचा कर्ण असणाऱ्या चौरसाची परिमिती किती असेल चौरसाची परिमिती किती असेल तर पर्याय आहेत ए पर्याय आहे अठ्ठेचाळीस सेमी बी पर्याय आहे बारा सेमी सी पर्याय आहे पाच सेमी आणि डी पर्याय आहे सहा सेमी कर्ण दिलेला आहे बारा कर्णी दोन बाजू असणारे चौरसाची बारा ईल आणि त्याच्यावरून परिमिती काढा ओके काही उ विद्यार्थ्यांनी छानपैकी उत्तरं दिलेली आहेत त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन तुम्ही सर्वच कौतुकास पात्र आहेत पाहताय उत्तरं देत आहे त्याबद्दल धन्यवाद पुढचा प्रश्न घ्या समभुज त्रिकोण पी की आरची बाजू आठ सेमी आहे त्या त्रिकोणाची उंची किती असेल आत्ता उदाहरण समोर आहे तुमच्या त्या उदाहरणात टाईपच आहे पर्याय ए दोन करणे तीन सेमी बी पर्याय चार करणे आठ सेमी सी पर्याय आठ करणीत चार सेमी आणि डी पर्याय आहे चार करणी तीन सेमी नोंदवा उत्तर आपलं छान आपण उत्तर देत आहे धन्यवाद अभिनंदन पुढचा आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहूया एका चौरसाचा कर्ण सोळा सेमी आहे तर बाजू किती एका चौरसाचा कर्ण सोळा सेमी आहे तर त्याची बाजू किती ए पर्याय आहे आठ कर्णी दोन सेमी बी पर्याय आहे सोळा करणित दोन सेमी सी पर्याय आहे आठ कर्णी चार सेमी आणि डी पर्याय आहे सोळा कर्णीत चार सेमी आपलं उत्तर नोंदवायचंय आणि आपण ह्या ठिकाणी छानपैकी आजचा जो सेशन आहे तो थोडासा आपण उ तुमचं तुमचा प्रतिसाद घेत घेत आपण गेलेलो आहोत अशाच प्रका प्रकारे आपण पुढं जाणारे आणि उद्या नवीन सेशनसह आपण तयार राहणारे आणि ह्या जे जे लाईव्ह सेशन आपले झालेले आहेत त्याच्यावर एक गुगल, आ, वर आपण टेस्ट घेणार आहोत ती टेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांच्या माध्यमातून तर ती टेस्ट आपण सोडवायची त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे येईल सर्व आणि त्याच्यानुसार आपण किती उदाहरणं सोडवलेले आहेत या उदाहरणं सोडवलेल्याचे आपल्या सरांबरोबर शिक्षकांबरोबर मॅडमबरोबर आपण चर्चा करायची आहे आणि सतत सातत्य सराव ठेवायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपण जर अजूनसुद्धा हा जो लर्न फ्रॉम उपक्रम आहे आमच्या पुणे जिल्हा विज्ञान संघ आमचे रचना विद्यालय रचना विद्यालयाचे विद्यार्थी तसेच अनेक आमच्या मित्रांच्या शाळांचे विद्यार्थी हे सर्व पाहतात तुम्ही सर्वजण पाहताय ह्या लाईव सेशनला तुम्हाला आवडलेला असेल तर निश्चितच त्याच ठिकाणी लाईक करा कमेंट्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खास तुमच्यासाठी अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक तुमच्यासमोर सादर येणार आहेत आणि ते तुम्हाला छानपैकी दहावीच्या अभ्यासाचं आता मी एक दिवस तुमच्या पालकांना तुमच्या सर्व शिक्षकांना एक दहावीचं आत्ताच्या पुढच्या काळातलं राहिलेल्या दिवसाचं नियोजन कसं करायचं आणि त्या नियोजनानुसार अभ्यास कसा करायचा यूट्यूब चॅनलवरचे कोणते व्हिडिओज आपल्याला नेमक्यापणाने पाहता येणार आहेत ते नेमकेपणाने तेच व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे कारण यूट्यूब चॅनलवर जर आपण गेलो तर समोरसमोर आपल्या वेगवेगळे येतात आणि आपण त्या मृगजळामध्ये कोणते व्हिडिओ कधी पाह पाहायचं जे महत्त्वाचं आहे ते विसरून जातो आणि नाही तेच व्हिडिओ ते, ते पाहत राहतो तेसुद्धा पर्टिक्युलर कोणते आणि कसे पाहिजेत कोणत्या शिक्षकांची जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांची प्रकारे आणि <coughs> कोणत्या चॅनलवर त्यांचे व्हिडिओज आहेत आमच्या पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्या अनेक शिक्षकांनी छानपैकी व्हिडिओज तयार केलेले आहेत ते व्हिडिओजसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्याबद्दलसुद्धा पालकांना दोन दिवसात एक प्लॅनिंग करून आ, मार्गदर्शन करणारे की राहिलेल्या काळात आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत आणि विद्यार्थ्यांनी काय करायचे राहिलेल्या काळामध्ये दहावीचा अभ्यास करताना आणि शासनाचे जे काही शासना नियम आहेत शाळा भरवण्याबाबतचे शाळांची नियमावली त्याबद्दलही तज्ज्ञांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आपण पुन्हा एकदा सर्व लाईव्ह सेशन पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुढचं जे सेशन आहे त्रिवेदी सर वर्ग समीकरणावरचा राहिलेले लेखी ले जी शाब्दिक उदाहरणं आहेत ते शाब्दिक उदाहरणं घेणार आहेत तर आपण त्यांच्याही चॅनलवर लगेच दुसऱ्या लिंकला क्लिक करा धन्यवाद आपण सर्वजण पाहिलं पुन्हा भेटूया उद्या आपण हे जे सेशन आहे तीस तारखेपर्यंत घेणारे तीस तारखेच्या नंतरचं जे प्लॅनिंग आहे नियोजन आहे त्याच्यामध्ये विज्ञानाचे काही सेशन आपण पुढं चालू करणार आहेत त्यासाठी अनेक तज्ञ मार्गदर्शक काही तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला कनेक्ट होऊ शकत नाहीत पण नजीकच्या काळात त्या तांत्रिक अडचणी आता सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा आपण तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद